आपले मंत्री जनतेसाठी कामं करतात की ठेकेदारांसाठी कामं करतात हा आता आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे. कारण आज रेल्वे स्टेशनचे अगदी विमानतळासारखे सुशोभीकरण केल्याची वाहवा कार्यकारी अभियंता आणि सर्व अधिकारी आणि पालकमंत्री दाखवण्याचा काम करत आहेत. यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी आणि मंत्री हे मालामाल होत आहेत, पण जनता मात्र प्लॅटफॉर्मवरती पावसामध्ये भिजत गाड्या पकडते. जरा उद्या उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघावं काय परिस्थिती त्या रेल्वे स्टेशनची आहे, जिथे रेल्वेचा वापर नागरिक ज्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मसाठी करतात त्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने सुशोभीकरण करण्याची गरज होती. त्या ठिकाणी न करता खालच्या बाजूचं अगदी सुशोभीकरण करताना रेल्वेकडून करार करून जागा घेतलेली असली तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची पण जागा काम करण्याकरता मिळू शकते आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक चाकरमानी यांना त्या प्लॅटफॉर्मवरचे सुशोभीकरण केले असते तर ते उपयोगी पडले असते. आज एवढा मोठा खर्च करून काय मिळवले तर ठेकेदाराची तोंडी भरली, अधिकाऱ्यांना मलिदा मिळाला, त्या आधी मलिद्याचे फायदा अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांना बांधकाम मंत्र्याला झाला. आज बांधकाम मंत्र्यांनी जो आपला हा या ठिकाणी आणलेले कार्यकारी अभियंता यांच्या कामाचा कशाप्रकारे निकृष्ट होतात ते जरा भुईवाडा वाट्यामधल्या झालेली भिंत कोसळलेली भिंत होंडामध्ये कोसळलेली भिंत ज्या रेस्ट हाऊससाठी कोट्यावधी रुपये खर्च केले ते मालवण कुडाळ रेस्ट हाऊस गळत असल्यामुळे बंद पडले. 8 दिवसापूर्वी तर कणकवली रेस्ट हाऊसची काच वरून खाली पडली, बंद रेस्ट हाऊसची. या रेस्ट हाऊसवरती जवळजवळ 3-3 कोटी रुपये खर्च केलेले कार्यकारी अभियंत्यांमुळे वाया गेले याची पाहणी पालकमंत्री करणार, बांधकाम मंत्री पण करणार आहेत काय? पण खऱ्या अर्थाने जनतेचे रस्ते जनतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आणि शासनाने योजना आणली गरजेची आहे. पण पालकमंत्री पूर्णतः कार्यकारी अभियंत्यांना पाठीशी घालून ते जे काय करतील त्याला होकार देतात. आज 11 कोटी रुपये हे रेल्वे स्टेशन दुरुस्तीसाठी आणि कणकवलीसाठी वाढीव अजून निधी तरतूद केलेला आहे वाढीव कामाचा. जिल्हाधिकारी कार्यालय 23 कोटी हे पैसे दुरुस्ती कार्यालय दुरुस्तीसाठी वापरायचे आहेत. ते कोणत्या ठिकाणी अशा नवीन गोष्टी करण्यासाठी नाही. आज पालकमंत्र्यांनी कणकवलीचे रुग्णालय बघावे, त्या रुग्णालयात रुग्णसेवा मिळते का बघावी,
जे लाडके आमदार रेल्वे स्टेशन एस टी स्टँड फिरत आहेत त्यांना कणकवलीचे रुग्णालय आणि रुग्णालयातील डॉक्टर देऊ शकत नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे आणि जनतेची पिळवणूक आहे. जनतेला कोणत्या सुविधा लागणार त्या न बघता या अशा दुसऱ्याचे बाळ आपल्या खांद्यावर घेऊन म्हणजे रेल्वे कोकण रेल्वेचे स्टेशन आपल्याकडे घेऊन त्याचं चकाचक केलेलं आहे ते उद्या मेंटेनन्स कोण करणार आहे? कोकण रेल्वे मेंटेनन्स करणार आहे का? त्याच्याकडे निधी उपलब्ध आहे का? तसे जिल्हाधिकारी कार्यालय जे 23 कोटी कर्ज करून लिफ्ट आणि बोगस लाईट फिटिंग दाखवली गेलेली आहे त्याचा मेंटेनन्स करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे आहेत का? जरा पालकमंत्र्यांनी तपासावं. बांधकाम मंत्री म्हणून एका कार्यकारीनंतरांना किती लाडवणार, तो ते कार्यकारीनंतर किती योग्य काम करतात आणि किती निकषाची काम करतात आणि कोणत्या प्रकारे एकेका कामावर दोन दोनदा काम करतात त्याची खऱ्या अर्थाने आणलेला 3.5 कोटीचा आणि 350 कोटीचा निधी त्याचे काय ते सांगावे. मधल्या काही महिन्यापूर्वी कार्यकर्त आणि इतरे स्थानिक आमदार यांनी तरळे विजयदुर्ग रस्ता काँक्रीटीकरणाचा नारळ फोडला होता. त्याचे काय झाले ती माहिती आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी जनतेला द्यावी. जे आज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर उभे करत आहेत, ज्या रेल्वेचे शिल्पकार जे दंडवते त्या दंडवत्यांचा नामनेश नाहीसा करण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.